नमस्कार, मी हर्षाली, बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करा, मुख्याधिकारी अनुज ढेरे यांचे खोपोलीकरांना आवाहन. अंकुश आपटे यांच्याकडून पर्यावरणपूरक इको फ्रेंडली शाडूच्या गणेश मूर्त्यांचे वाटप. पुनर्वसन होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप, शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे नागरिकांना. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन. मोहपाडा येथील समृद्धी चव्हाणला ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक. जवखेडे खालसा शेतकरी पाणी वापस संस्थेच्या चेअरमनपदी रमेश आव्हाड यांची बिनविरोध निवड. खोपोली शहरातील गणेश विसर्जन अनेक वर्षांपासून विदेश्वर मंदिराच्या तलावात केले जात होते. विदेश्वर तलावातील पाणी खोपोलीकर पिण्यासाठी वापरतात, त्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी कंबर कसली असून गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. खोपोली शहरात 3,500 आसपास घरगुती गणपती तर 37 सार्वजनिक गणेश मंडळ आहेत. यामधील बहुसंख्य गणेश विसर्जन वरच्या खोपोलीतील विदेश्वर तलावात केले जाते. तलावातील पाणी पालिका पिण्यासाठी वापरते. गणेश मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असल्यामुळे पाण्यात प्रदूषण होते. ही गंभीर समस्या लक्षात घेत पालिकेकडून दरवर्षी कृत्रिम तलावात गणेश विसर्जनाची व्यवस्था केली जाते. मात्र गणेश भक्तांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे खोपोली शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी मुख्याधिकारी प्रशासक अनुप दुरे यांनी कार्मेल स्कूल, नेहरू गार्डन, शास्त्री नगर, शिळफाटा हनुमान मंदिर, विदेश्वर तलावाशेजारी मोठ्या कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. अनुप दुरे यांनी सोमवारी सकाळी सर्व ठिकाणी पाहणी करून सर्व सुखसुविधा उपलब्ध करण्यासाठी आदेश दिले आहेत. संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. पाली शहरातील गणेश भक्तांना गणेश उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाली शहर उपाध्यक्ष अंकुश आपटे यांच्या सौजन्याने पर्यावरण पूरक इको फ्रेंडली उपक्रमांद्वारे गणेश उत्सवानिमित्त एक पाऊल पुढे टाकले आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपटे यांच्या सौजन्याने 21 शाडूंच्या गणेश मूर्तींचे 11 रुपयांमध्ये वाटप करण्यात आले. गणेश उत्सव सणांमध्ये समाज हिताचे विधायक आणि सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम राबवणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष अंकुश आपटे यांनी श्री क्षेत्र पाली नगरीत राबवलेल्या या सामाजिक आणि पर्यावरण पूरक प्रेरक उपक्रमांचे सर्वत्र कौतुक केले जाते. सर्वांना पहिले गणेश जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गणपती म्हणला की आपला अष्टविनायकपैकी बल्लाळेश्वर त्याला वंदन करतो. आणि एक डोक्यात छोटीशी संकल्पना आली की पालीमध्ये पर्यावरणपूरक गणपती उपक्रम हा राबवावा. आणि संकल्पना आल्यानंतर विचार केला आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा आज हे केलेलं आहे, काम केलेलं आहे. पर्यावरणपूरक गणपती आपण 11 रुपयामध्ये शाडूचे मातीचे 1 फुटाचे गणपती आपण इथे ठेवलेले आहेत आणि पालेकर चांगला प्रतिसाद देत आहेत. पालेकरांना मी खूप खूप अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. असंच ह्या उपक्रमाला खूप प्रत्येक गावोगावी खेडोखेडी हा उपक्रम राबवावा आणि हा मला मेसेज समाजाला किंवा पूर्ण लोकांना द्यायचा आहे. धन्यवाद. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली. 38 वर्षांहून जास्त काळ लोटला तरी उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा या वाळवीग्रस्त गावाचे पुनर्वसन न झाल्याने आणि शासन हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या मागणीकडे नेहमी दुर्लक्ष करत असल्याने शासनाच्या वेळकाढूपणाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी हनुमान मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थ आक्रमक झालेले दिसून आले. आपल्या मागण्यांसाठी जनतेत जनजागृती व्हावी, तसेच आपल्या मागण्या जनतेला प्रशासनाला कळाव्यात यासाठी हनुमान कोळीवाडा गावातून फेरी काढण्यात आली. विठ्ठल ममता बादे, संवाद मराठी लाईव्ह, उरण.
राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशासनाच्या फसव्या घोषणांविरोधात 5 रुपयात गाजर हलवा असे अनोखे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या बोलून मोकळवा फसव्या घोषणांच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाजर हलवा आंदोलन सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा तसेच शासन आपल्या दारी या उपक्रमावर आवाजवी कोट्यवधींचा खर्च टाळण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. अनिल घोरड, संवाद मराठी लाईव्ह, बीड. रायगड जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनची चॅम्पियनशिप स्पर्धा उलवे नोड येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत 39 स्पर्धकांनी भाग घेतला होता. मोहपाडा येथील समृद्धी चव्हाण हिने गोल्ड मेडल तर ग्रंथा पांगत हिने सिल्वर मेडल मिळवले आहे. समृद्धी संजय चव्हाण गोल्ड मेडल, ग्रंथा मिलिंद पांगत सिल्वर मेडल, वैष्णवी पिल्ले ब्रॉन्झ मेडल विजेते ठरले. हे तिन्ही स्पर्धक रसायनी HPOC इंटरनॅशनल महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायन. पाथर्डी तालुक्यातील जेवखेडे खालसा येथील शेतकरी पाणी वापर संस्थेच्या चेअरमन पदी कोपरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश आव्हाडे यांची तर व्हाईस चेअरमन पदी मुस्लिम समाजाचे नेते बादशाह उस्मान शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मुळा पाटबंधारेच्या उजव्या कालव्यावरील जवखेडे शिवारातील मायनर आउटलेट क्षेत्रासाठी ही शेतकरी पाणी वापर संस्था कार्यरत आहे. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक उद्धव वाघ यांच्या नेतृत्वाखालील वृद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलचे 9 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सुनील नजन, संवाद मराठी लाईव्ह, अहमदनगर. बातमीपत्रात आपण इथेच थांबतो. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTV ची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192-2629-6912, 72-76-47-54.